Hello friends, welcome to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar S.D. Patil Vidya Mandir Junior College, Islampur. We are going to start here one topic from adsorption and collides. Adsorption and collides madla ek mahatvacha topic acha lecture la apan ithe discuss karto. So the point is collides. What is collides? Collides manje nemka kay asta? Tar collide is a heterogeneous mixture. Collide he heterogeneous mixture hai. What is a mixture? Two or more components without chemical reaction get together to form a mixture. कुठलीही reaction न होता दोन किंवा जास्त components जर एकत्र येत असतील तर त्याला आपण mixture असं म्हणतो. Mixture can be classified into two types according to their appearance. They may be the heterogeneous mixture or they may be the homogeneous mixture. So mixture can be classified in another way, and they may be the solution, they may be the suspension, or they may be the collides. And ata apan sangtoy collides is a heterogeneous mixture, suspension is also heterogeneous mixture, but the solution is said the homogeneous mixture. He solution homogeneous mixture mhun sangile jata, ani suspension ani collides are said the heterogeneous mixture. So first statement about the collide is it is a heterogeneous mixture. Next point is there are two phases. Collide is made up of two components. One is the dispersion medium and another is the dispersed phase. Those components which are in a large proportion, that's the dispersion medium, and those which are in a less proportion, that's the dispersed phase. म्हणजे collide आहे ते दोन गोष्टींच्यापासून बनवलेलं आहे की त्याच्यामधली जी गोष्ट सगळ्यात जास्त आहे त्याला आपण मीडियम असं म्हणतो, आणि त्याच्यामध्ये मिक्स झालेला जो कोणी कंपोनंट जो लेस प्रपोर्शनमध्ये असेल त्याला आपण डिस्पर्सड फेज असं म्हणणार आहे. सो सेकंड स्टेटमेंट इज अ डिस्पर्शन मीडियम अँड डिस्पर्सड फेज कॅन बी फॉर्म कोलाइड्स. नेक्स्ट स्टेटमेंट इज व्हॉट इज द साईज ऑफ द पार्टिकल इन कोलाइड्स. कोलाइड्स जे असतात त्याच्यातली पार्टिकलची साईज काय असते तर इट इज इन बिटवीन मॉलिक्युलर साईज अँड व्हिजिबल पार्टिकल्स. म्हणजे मॉलिक्युलची जी साईज असेल आणि आपल्याला दिसणारे जे पार्टिकल असतील याच्यामधली जी साईज असते ती नेहमी कोलाइड्सची असते, अँड इट इज नियर अबाउट 2 नॅनोमीटर टू 500 नॅनोमीटर. म्हणजे कोलाइडचे जे पार्टिकल असतात त्यांची साईज ही 2 नॅनोमीटर टू 500 नॅनोमीटर या पद्धतीनं सांगितली जाते. नेक्स्ट पॉईंट इज कोलाइडल सिस्टीम ॲक्च्युली इट इज इन बिटवीन टू एक्स्ट्रिमिटीज, वन इज द सोल्युशन अँड अनदर इज द सस्पेन्शन. सोल्युशन आपण आत्ताच सांगितलं की सोल्युशन इट इज अ होमोजेनियस मिक्सचर, अँड व्हॉट इज सस्पेन्शन, सस्पेन्शन इज द हेट्रोजिनियस मिक्सचर. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कोलाइड्स अँड सस्पेन्शन. कोलाइड आणि सस्पेन्शन ह्या दोघांच्यामध्ये डिफरन्स काय? तर दोन्ही पण हेट्रोजिनियस मिक्सचर आहेत हे क्लिअर आहे, पण ऑन स्टँडिंग पार्टिकल्स ऑफ द सस्पेन्शन गेट सेटल डाऊन. जेव्हा आपण सस्पेन्शन हे स्टेबल ठेवणार आहे तेव्हा त्याच्यातले जे पार्टिकल असतील ते खालच्या बाजूला सेटल डाऊन होताना दिसणार आहेत, बट इन केस ऑफ द कोलाइड्स पार्टिकल्स आर नॉट सेटल डाऊन ॲट द बॉटम ऑन स्टँडिंग. इट इज द डिफरन्स बिटवीन कोलाइड्स अँड सस्पेन्शन. सो कोलाइड इज द सिस्टीम इन बिटवीन सोल्युशन अँड सस्पेन्शन. सोल्युशन आणि सस्पेन्शन हे मिक्सरचे जे दोन प्रकार आहेत त्याच्यामधली जो टाईप असेल त्याला आपण काय म्हणणार आहे तर कोलाइड्स असं म्हणणार आहे. नेक्स्ट स्टेटमेंट अबाउट द कोलाइड इज दे आर ट्रान्सलुसंट. म्हणजे ते अर्धपारदर्शक आहेत, लाईट कम्प्लिटली त्यांच्यातून ट्रान्सफर होणार नाही आहेत, दॅट्स वाय दे आर सेड द ट्रान्सलुसंट, अँड दे डू नॉट सेपरेट ऑन स्टँडिंग. जेव्हा त्यांना स्टेबल ठेवलं जाईल तेव्हा त्याच्यातले जे पार्टिकल असतील ते सेपरेट होणार नाहीत किंवा खाली सेटल डाऊन होणार नाहीत लाईक सस्पेन्शन. सस्पेन्शनमध्ये ज्या पद्धतीनं पार्टिकल सेटल डाऊन होतात स्टँड केल्यानंतर त्या पद्धतीनं कोलाइड्समध्ये ते होणार नाही आहेत. सो दीज आर ऑल थिंग्स अबाउट द कोलाइड्स. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट सांगितलं इट इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर, इट कन्सिस्ट ऑफ टू कॉम्पोनंट्स, वन इज द डिस्पर्शन मीडियम अँड अनदर इज डिस्पर्सर फेज. द पार्टिकल साईज इन बिटवीन 2 नॅनोमीटर टू 500 नॅनोमीटर. Actually, it is the system between two extremities. One is the solution and suspension. It is a translucent and do not separate on standing. So, collides can be classified. Collides are classification of the bagnara. Collide can be classified according to their physical states. म्हणजे फेज आणि मिडियम यांच्या फिजिकल स्टेट काय आहेत, ते सॉलिड आहेत, लिक्विड आहेत की गॅस आहेत याच्यानुसार आपण आता बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स ऑन द बेसिस ऑफ देअर फिजिकल स्टेट.
वी कॅन से दॅट आपल्याला हे माहिती आहे की जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं कोलाइड पाहिजे असेल तर आपण त्याच्यामध्ये सांगतो की ॲक्च्युली कोलाइड इट इज अ मेडअप ऑफ मेडियम अँड फेज. डिस्पर्सड फेज अँड डिस्पर्शन मेडियम ह्या दोन्हीपासून बनलेलं असतं. हे जे मेडियम आहे ते सॉलिड असू शकतं, लिक्विड असू शकतं किंवा गॅस असू शकतं. सिमिलरली फेज ऑल्सो मे बी द सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. आणि याच्यानुसारचं क्लासिफिकेशन आत्ता आपण इथं बघणार आहोत. सो फर्स्ट टाईप इज द, इथं आपण बघू शकता की वेन डिस्पर्शन मेडियम अँड डिस्पर्सड फेज बोथ आर गॅसेस. मेडियम आणि फेज दोन्ही पण जर गॅस असतील देर इज अ नो एनी कोलाइडल सिस्टीम. म्हणजे गॅस प्लस गॅस अशा प्रकारचं एक्झाम्पल असलेलं कुठलंही कोलाइडल सिस्टीम तुम्हाला दिसणार नाही आहे. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की आपण बघू शकता वेन वन इज द गॅस अँड अनदर इज द लिक्विड देन इट इज द लिक्विड एरोसोल. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत फॉग, हेअर स्प्रेज अँड क्लाउड्स. नेक्स्ट एक्झाम्पल इज वेन इट इज अ मेडअप ऑफ गॅस प्लस सॉलिड. तर त्याच्यासाठी आपण त्या टाईप म्हणतो आहे सॉलिड एरोसोल. एक्झाम्पल्स आर स्मोक्स, एअर पार्टिक्युलर्स, दे आर सेड विद द सॉलिड एरोसोल्स. नेक्स्ट क्लासिफिकेशनमध्ये आपण जातो आहे वेन वन फेज इज द लिक्विड अँड अनादर इज द गॅस देन इट इज द लिक्विड फॉर्म. आपण त्याला लिक्विड फॉर्म असं म्हणणार आहे की ज्याचे एक्झाम्पल दिले आहेत व्हिप्ड क्रीम असेल, शेव्हिंग क्रीम असेल, दीज आर सेड द एक्झाम्पल्स ऑफ लिक्विड फॉर्म. नेक्स्ट देर इज अ वन फेज इज द लिक्विड अँड अनादर इज ऑल्सो लिक्विड देन इट इज सेड द इमल्शन. दोन्ही पण जर लिक्विडपासून बनले असतील तर त्याला जर आपण म्हणलं इमल्शन. द एक्झाम्पल्स आर मिल्क, मायोनीज अँड हँड लोशन आर सेड विथ द एक्झाम्पल्स ऑफ इमल्शन. नेक्स्ट टाईप इज वन फेज इज द लिक्विड अँड अनादर इज द सॉलिड देन इट इज सेड द सोल. लिक्विड आणि सॉलिड याच्यापासून जे बनलं असेल त्याला सोल असं म्हणतं. एक्झाम्पल्स आर पिगमेंटेड इंक, ब्लड, पेंट्स, दीज आर एक्झाम्पल आर सोल्स. देन नेक्स्ट पार्ट इज वन फेज इज द सॉलिड अनादर इज द गॅस देन इट इज सेड द सॉलिड फॉर्म. एक्झाम्पल स्ट्रायोफॉर्म, प्युमिक स्टोन्स आर सेड द एक्झाम्पल ऑफ सॉलिड प्लस गॅस. नेक्स्ट आपण इथं बघू शकता की सॉलिड आणि लिक्विड याच्यापासून जे बनलं असेल त्याला आपण जेल असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल जेलेटिन, जेलीज आर सेड द एक्झाम्पल्स ऑफ जेल्स. अँड लास्ट टाईप इज वन फेज इज द सॉलिड अँड अनादर इज ऑल्सो सॉलिड देन इट इज द सॉलिड सोल. आणि याचे एक्झाम्पल आपण सांगू शकता की कलर्ड ग्लासेस. कलर्ड ग्लासेस जे असतील ते एक्झाम्पल आपण याच्या संदर्भात सांगू शकता. सो नेक्स्ट चार्टमध्ये आणखीन तुम्हाला हे क्लिअर होईल की इथं चार्ट फॉर्ममध्ये आपण इथं देतो की क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट्स. वन इज डिस्पर्सड फेज इज द सॉलिड अँड द मेडियम इज द सॉलिड देन इट इज द सॉलिड सोल. एक्झाम्पल्स आर कलर्ड ग्लासेस, जेम स्टोन्स, पोर्सेलिन पेपर एटसेट्रा एक्झाम्पल्स ऑफ सॉलिड सोल. नेक्स्ट इज द सॉलिड प्लस लिक्विड देन इट इज सेट द सोल्स ऑर इट इज द जेल्स. एक्झाम्पल पेंट्स, सेल फ्लुइड्स, जेलेटिन, मडी वॉटर, स्टार सोल्युशन एटसेट्रा. नेक्स्ट इज द सॉलिड प्लस गॅस देन इट इज सेट द एरोसोल. स्मोक अँड डस्ट आर द एक्झाम्पल्स ऑफ एरोसोल. नेक्स्ट टाईप इज द लिक्विड प्लस सॉलिड देन इट इज द जेल. चीज, बटर, जेलीज आर द एक्झाम्पल्स ऑफ जेल्स. नेक्स्ट पार्ट इज द लिक्विड प्लस लिक्विड देन इट इज सेड द इमल्शन. मिल्क, हेअर क्रीम आर द एक्झाम्पल्स ऑफ इमल्शन. नेक्स्ट पार्ट इज वन फेज इज द लिक्विड अँड मीडियम इज द गॅस देन इट इज सेड द एरोसोल. एक्झाम्पल्स आर फॉग, मिस्ट, क्लाउड, हेअर स्प्रेज, इन्सेक्टिसाइड स्प्रेज एटसेट्रा. नेक्स्ट टाईप इज वन डिस्पर्सड फेज इज द गॅस and medium is the solid, then it is the solid sole. Examples are pumic stone, foam rubber, plasters, etc. And last type we can see here, dispersed phase is gas, and medium is the liquid, then it is the foam. Examples are froth, whipped cream, soap lather, etc. So all these are set of the classification on the basis of physical set. फेज आणि मेडियम यांची स्टेट कोणती आहे त्याच्यानुसारचं क्लासिफिकेशन आत्ता आपण इथं बघितलं. सो नेक्स्ट पार्ट इज क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ अफिनिटी. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कोलाइडल सिस्टीम जी असेल ती कुणापासून बनवलेली असेल तर एक असणारा त्याच्यामध्ये फेज अँड अनादर इज सेड द मेडियम. वेन देर इज अ स्ट्रॉंग अफिनिटी बिटवीन फेज अँड मेडियम. फेज आणि मेडियम या दोघांच्यामध्ये जर स्ट्रॉंग अफिनिटी असेल देन इट इज सेड द लायोफिलिक कोलाइड्स. अँड वेन देर इज अ
no affinity between phase and medium, then it is the lyophobic. याच्यातले जे वर्ड आहेत ते बरंच काही सांगतात. लायो मीन्स लिक्विड, फिलिक म्हणजे लविंग, आणि इथं फोविक हा जो वर्ड आहे तो काय सजेस्ट करतो, देर इज अ रिपल्शन बिटवीन दीज टू. आता याच्यामध्ये आपण सांगतोय, सुरुवात करतोय की लायोफिलिक कोलाइट्स आणि लायोफोबिक कोलाइट्स याच्यातलं डिफरन्शिएशन आपण डायरेक्ट करूया की जेणेकरून दोन्ही पार्ट ॲट अ सेम टाईम इथं संपतील. याच्यामधला फर्स्ट पार्ट दिला, लायोफिलिक कोलाइट्स आर फॉर्म्ड इझिली बाय डायरेक्ट मिक्सिंग वाईल दे आर मेड बाय स्पेशल मेथड. म्हणजे लायोफोबिक कोलाइट जर बनवायचे असेल तर त्यासाठी स्पेशल मेथड जरुरीची आहे, आणि जर लायोफिलिक कोलाइट बनवायचं असेल दे कॅन बी मिक्स डायरेक्टली, कारण दे आर लायोफिलिक, दे कॅन बी मिक्स इझिली. बट लायोफोबिक there is a no affinity between phase and medium, that's why there is a special method required for the preparation of lyophobic colloids. Next difference is the it is a reversible process and it is a irreversible. Lyophilic madhe process aste ti reversible hai, lyophobic madhe it is irreversible. The particles are not easily visible under ultramicroscope. लायोफिलिक कोलाइट जर असतील तर पार्टिकल असतील ते व्हिजिबल असतील अल्ट्रा मायक्रोस्कोपखाली, वाईल इन केस ऑफ द लायोफोबिक कोलाइट्स पार्टिकल्स आर नॉट व्हिजिबल अंडर मायक्रोस्कोप, बट इन केस ऑफ द लायोफोबिक कोलाइट्स पार्टिकल्स कॅन बी इझिली डिटेक्टेड. इथं तुम्ही पाहू शकता की लायोफोबिक कोलाइट जर असतील तर अल्ट्रा मायक्रोस्कोपखाली पार्टिकल असते ते डिटेक्ट होतात, वेअर इन केस ऑफ द लायोफिलिक कोलाइट्स दे आर नॉट इझिली व्हिजिबल. नेक्स्ट पार्ट आपण याच्यामध्ये बघतो की जो असणार आहे दे आर सेल्फ स्टॅबिलाइज्ड. लायोफिलिक कोलाइट जे असतात ते सेल्फ स्टॅबिलाइज असतात, बट इन केस ऑफ द लायोफोबिक कोलाइट्स देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ स्टॅबिलायझर्स. हे मुळात अनस्टेबल असतात, आणि अनस्टेबल असल्यामुळं त्यांना स्टॅबिलिटी देण्यासाठी त्याच्यामध्ये कुणाला ॲड करावं लागतं तर स्टॅबिलाइजला ॲड करावं लागतं. लायोफिलिक कोलाइट जर असतील तर ते मात्र सेल्फ स्टॅबिलाइज्ड असलेले तुमच्या लक्षात येतील. नेक्स्ट डिफरन्स आपण याच्यामध्ये बघतोय, इन केस ऑफ द लायोफिलिक कोलाइट्स देर इज अ ॲडिशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट विच कॉजेस द प्रेसिपिटेशन. म्हणजे जर लायोफिलिक कोलाइटमध्ये प्रेसिपिटेशन किंवा कोएगुलेशन हवं असेल तर त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट ॲड करावं लागेल. इलेक्ट्रोलाइट कुणाला म्हणायचं तर लाईक NaCl, NaCl इज अ इलेक्ट्रोलाइट. व्हाय इट इज द इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलाइट्स आर द सबस्टन्स विच अंडर गोज आयनायझेशन ऑर डिसोसिएशन. NaCl आहे, इट अंडर गोज अ डिसोसिएशन टू फॉर्म Na+ अँड Cl-, दॅट्स वाय इट इज अ इलेक्ट्रोलाइट. इथं आपण सांगतो आहे लायोफिलिक आणि लायोफोबिक कोलाइटमधला डिफरन्स की ज्याच्यामध्ये आपण पॉईंट डिस्कस करतो आहे, देर इज अ ॲडिशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट विच कॉजेस द प्रेसिपिटेशन, वाईल इन केस ऑफ द लायोफोबिक कोलाइट्स देर इज अ ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट विच कॉजेस प्रेसिपिटेशन कोएग्युलेशन. म्हणजे प्रेसिपिटेशन किंवा कोएग्युलेशन व्हायचं असेल तिथं स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट गरजेचं आहे. कोणाच्या बाबतीमध्ये? लायोफोबिकसाठी. इन केस ऑफ द लायोफोबिक कोलाइट्स देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. सो नेक्स्ट पॉईंट इज द अबाउट द विस्कॉसिटी. इथं आपण बघू शकता इन केस ऑफ द लायोफिलिक कोलाइट्स विस्कॉसिटी ऑफ डिस्पर्सल फेज इज मच हायर दॅन दॅट ऑफ द मिडियम. आता कोलाइड आहेत ते फेज आणि मिडियम या दोघांच्यापासून बनवलेला आहे. डिस्पर्सल फेजची विस्कॉसिटी ही हायर असते कोणापेक्षा? मिडियमपेक्षा. वाईल इन केस ऑफ द लायोफोबिक कोलाइट्स बोथ आर नियरली इक्वल. म्हणजे डिस्पर्सल फेज असू द्या किंवा मिडियम असू द्या, त्या दोघांची विस्कॉसिटी ही ऑलमोस्ट काय दिसणार आहे आपल्याला? इक्वल असलेली लक्षात येणार आहे. सो लास्ट पॉईंट अबाउट द लायोफिलिक अँड लायोफोबिक कोलाइड डिफरन्स इज सरफेस टेन्शन ऑफ डिस्पर्सल फेज इज लोअर. म्हणजे इथं फेज जी असेल लायोफिलिक कोलाइडच्या बाबतीमध्ये त्याचं सरफेस टेन्शन हे लोअर असतं कुणापेक्षा? मिडियमपेक्षा. वाईल इन केस ऑफ द लायोफोबिक कोलाइड्स सरफेस टेन्शन ऑफ डिस्पर्सल फेज इज नियरली द सेम ॲज द डिस्पर्शन मिडियम. म्हणजे सरफेस टेन्शन हे फेज आणि मिडियम या दोघांच्यासाठी ऑलमोस्ट इक्वल असणार आहे कुणामध्ये? लायोफोबिक कोलाइड्समध्ये. वाईल इन केस ऑफ द लायोफिलिक कोलाइड्स सरफेस टेन्शन ऑफ डिस्पर्सल फेज इज लोअर. हे काय असणार आहे? इथं लोअर असणार आहे. सो इट इज द differentiation between lyophilic colloids and lyophobic colloids. Actually, it is a classification of colloids on the basis of affinity of phase and medium. Phase and medium या दोघांच्यामध्ये कशी affinity आहे त्याच्यानुसारचं हे क्लासिफिकेशन होतं. वन इज सेट द लायोफिलिक, वेन देर इज अ स्ट्रॉंग अफिनिटी बिटवीन फेज अँड मिडियम इट इज सेट द लायोफिलिक, अँड वेन देर इज अ नो अफिनिटी बिटवीन फेज अँड मिडियम इट इज सेट द लायोफोबिक. सो
नेक्स्ट पार्टकडे आपण जातोय की क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर साईज. आता आपण बघितलं की क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट. सेकंड पॉईंट डिस्कस केला क्लासिफिकेशन ऑफ द कोलाइड्स ऑन द बेसिस ऑफ देअर अफिनिटी. अँड लास्ट पॉईंट आपण इथं डिस्कस करतोय क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर साईजेस. आणि याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण डिस्कस करतोय मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स. गोल्ड सोल असेल किंवा एसेट सल्फर मॉलिक्युल असेल, देज आर सेट विथ द मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स. काय ॲक्च्युली याच्यामध्ये होतं, तर ॲक्च्युली याच्यामध्ये जे पार्टिकल असतील त्यांचं ॲग्रिगेशन होतं. मग हे पार्टिकल ॲटम्स असतील किंवा स्मॉल मॉलिक्युल असतील, वेन देर इज अ ॲग्रिगेशन ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल टेक्स प्लेस इट इज एट द मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स. इथं काय दिलं बघू आपण की द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स कन्सिस्ट ऑफ अँड ॲग्रिगेट ऑफ ॲटम्स ऑर स्मॉल मॉलिक्युल्स विथ द साईज लेस दॅन 10^3 picometer. 10^3 picometer पेक्षा कमी साईजचे पार्टिकलमध्ये जर ॲटमचं किंवा स्मॉल मॉलिक्युलचं ॲग्रिगेशन जर झालं असेल तर त्यासाठी आपण म्हणतो आहे इट इज अ मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे, इट इज अ गोल्ड सोल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स ऑफ व्हेरियस साईजेस हॅविंग सेव्हरल गोल्ड ॲटम्स. म्हणजे बरेच गोल्ड ॲटम एकत्र येऊन ते ॲग्रिगेट होऊन 10^3 picometerपेक्षा कमी साईजचे जेव्हा कोलाइड तयार होत आहेत इट इज द गोल्ड सोल. आणि जेव्हा अशा प्रकारच्या एखादं कोलाइड बनवायचं असेल तर त्याच्यामधले जे पार्टिकल असतील दे आर हेल्ड टुगेदर बाय वीक फोर्स, दॅट इज वँडर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे याच्यातल्या पार्टिकल्सचं जे ॲग्रिगेशन आहे ते जर व्हायचं असेल तर तिथं कोणता फोर्स काम करणार आहे, तर वँडर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणखीन याचं एक्झाम्पल तुम्हाला इथं शेअर केलेलं आहे, अँड इट्स अ एसेट सल्फर मॉलिक्युल. सल्फर एसेट फॉर्ममध्ये असताना त्याचे मॉलिक्युल एकत्र येऊन मल्टी मॉलिक्युलर कोलाइड कॅन बी प्रिपेअर. सो क्लासिफिकेशन जे आहे मॉलिक्युल साईजनुसार त्याच्यानुसारचा सेकंड टाईप आपण इथं डिस्कस करतो आहे, अँड इट्स अ मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्स. वर्ड मॅक्रो इट सेल्फ सजेस्ट ऑल दोज थिंग्स. आपल्याला माहिती आहे की कोलाइड हे कोणापासून बनलेलं आहे, कोलाइड इज मेडअप ऑफ फेज अँड मेडियम. दोज विच आर इन लार्ज प्रोपोर्शन इट इज एट द मेडियम, दोज विच आर इन लेस प्रोपोर्शन दे आर एट द फेज. फेज आणि मेडियम एकत्र येऊन काय बनतं, तर कोलाइड बनतं. सो वॉट इज द मॅक्रो मॉलिक्युल कोलाइड्स. मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्स कोणाला म्हणायचं, तर द मॉलिक्युल्स ऑफ द डिस्पर्स्ड फेज आर सफिशियंटली लार्ज इन साईज, दॅट इज अ मॅक्रो टू बी कोलाइडल डायमेन्शन. बघा इथं सांगितलेलं आहे जेव्हा फेजमधले जे पार्टिकल असतील, जे मॉलिक्युल असतील, दे आर सफिशियंटली लार्ज असतील, तर त्यासाठी आपण त्यासाठी वर्ड वापरतो मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्स. अँड द एक्झाम्पल्स आर स्टार्च, सेल्युलोज, प्रोटीन्स, पॉलिथीन, नायलॉन, प्लास्टिक्स एटसेट्रा. सो आपण बघतो क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर साईजेस. फर्स्ट पॉईंट डिस्कस केला मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स, वेन देर इज अ ॲग्रिगेशन ऑफ ॲटम्स ऑर स्मॉल मॉलिक्युल इट इज द मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स. सेकंड पॉईंट आपण इथं डिस्कस केला मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्स, जर फेजमधले पार्टिकल असतील दे आर सफिशियंटली लार्ज असतील तर त्यासाठी आपण वर्ड वापरतो मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्स. अँड एक्झाम्पल्स आर स्टार्च, सेल्युलोज, प्रोटीन्स, पॉलिथिन, नायलॉन, प्लास्टिक्स एटसेट्रा. लास्ट टाईप याच्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये दिलेला आहे तो आहे असोसिएटेड कोलाइड्स ऑर दॅट्स द मिसेल्स. फार महत्त्वाची टर्म आपण इथं डिस्कस करणार आहे, व्हॉट इज मिसेल्स, व्हॉट इज असोसिएटेड कोलाइड्स. आता याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, एक्झाम्पल आहे सोपचं. ॲक्च्युली सोप हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला आर सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए ओ मायनस एन ए प्लस. हा जो आर असेल त्याच्यामध्ये कार्बनचा नंबर हा जास्त असेल, म्हणजे इथं कार्बन 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 जोडत जाऊन अशा प्रकारची एक लॉंग चेन तयार होते, अँड इट इज द सिंगल मॉलिक्युल ऑफ सोप. हा सोपचा एक सिंगल मॉलिक्युल म्हणून सांगितलं जातं. वेन देर इज अ लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोप किंवा अशा प्रकारच्या मॉलिक्युलचं कमी कॉन्सन्ट्रेशन असतं, इट बिहेव्ज लाईक अ नॉर्मल इलेक्ट्रोलाइट. जेव्हा अशा प्रकारचे काही सबस्टन्स असतात की जे लो कॉन्सन्ट्रेशनला नॉर्मल इलेक्ट्रोलाइटसारखं काम करतात, बट ॲट हाय कॉन्सन्ट्रेशनला दे गेट असोसिएटेड. आणि जेव्हा त्यांचं असोसिएशन होतं इट विल फॉर्म मिसेल्स. जेव्हा त्यांचं असोसिएशन होणार आहे कधी, जेव्हा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तेव्हा त्याच्यापासून जे कन्सेप्ट बनणार आहे त्याला म्हणतो आपण मिसेल्स. आय कॅन रिपीट हिअर, मी रिपीट करतो. इथं मी सांगतो की व्हॉट इज अ मिसेल्स. ॲक्च्युली इट इज अ थर्ड टाईप ऑफ क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर साईजेस. सिंगल सबस्टन्स बिहेव्ज अ
नॉर्मल इलेक्ट्रोलाइट ऐट लो कॉन्सन्ट्रेशन. एक सब्स्टन्स जर लो कॉन्सन्ट्रेशनला घेतला तर तो इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करतो, बट ॲट हाय कॉन्सन्ट्रेशन तोच सब्स्टन्स जर हाय कॉन्सन्ट्रेशनला घेतला इट अंडरगोज असोसिएशन. अँड वेन देर इज अ असोसिएशन टेक्स प्लेस इट इज सेट विथ द मिसेल अँड इट इज द वन टाईप ऑफ द कोलायडल सिस्टीम. आणि अशा प्रकारची कोलायडल सिस्टीम आपल्याला तिथं मिळते की ज्याला आपण मिसेल म्हणतो. अँड नोन एक्झाम्पल इज सेट द सोप अँड डिटर्जंट्स. इथं मी काही इमेज शेअर केलेल्या आहेत की आत्ताच मी तुम्हाला बोललो की कार्बन 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 जोडत जाऊन सगळ्यात शेवटी सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए. इट इज ॲक्च्युली पोलर एंड अँड इट इज सेट ऑफ द नॉन पोलर पार्ट. इट इज अ पोलर, इट इज सेट द हेड. हा जो पार्ट आहे तो हेड म्हणून सांगितला जातो आणि हा जो पार्ट आहे कार्बनचा तो टेल म्हणून सांगितला जातो. जर सिंगल मॉलिक्युल घेतला इट बिहेव्ज लाईक अ इलेक्ट्रोलाईट. हा सिंगल मॉलिक्युल इलेक्ट्रोलाईट म्हणून काम करतो, बट ॲट अ हाय कॉन्सन्ट्रेशन जर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर अशा प्रकारचा एक स्फेरिकल फॉर्म तुम्हाला इथं तयार झालेला दिसेल. हा जो पार्ट आहे तो पोलर एंड आहे आणि हा जो पार्ट आहे तो नॉन पोलर एंड आहे. नॉन पोलर एंड जो असेल इट इज एट द हायड्रोफोबिक. नॉन पोलर पार्ट जो असतो त्याला काय म्हणायचं आहे, हायड्रोफोबिक. आणि हा जो पोलर पार्ट आहे त्यासाठी आपण वर्ड वापरू शकता हायड्रोफिलिक. जेव्हा अशा प्रकारचे सोपचे सिंगल मॉलिक्युल हाय कॉन्सन्ट्रेशनला अशा पद्धतीनं स्फेरिकल फॉर्ममध्ये असोसिएटेड होतात इट विल फॉर्म मिसेल्स. तेव्हा त्याच्यापासून जी कन्सेप्ट तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, मिसेल्स. इन वॉटर मॉलिक्युल सोप मॉलिक्युल्स अरेंज देमसेल्फ टू फॉर्म स्फेरिकल पार्टिकल. स्फेरिकल साईज जी तयार होती आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, मिसेल्स म्हणणार आहे. आणखीन एक इमेज मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. याच्यातला जो सिंगल पार्ट इथं दिसतो तुम्हाला, हा जो सिंगल पार्ट आहे हा सोपचा आहे. जर तो लो कॉन्सन्ट्रेशन असेल तर तो इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करतो आणि जर त्यांचं असोसिएशन जर झालं तर इट बिहेव्ज लाईक अ मिसेल. आपल्याला तिथं मिसेल मिळतं आणि अशा प्रकारचा एक स्फेरिकल फॉर्म कम्प्लीट तुम्हाला जो दिसतो आहे त्याला आपण मिसेल ही कन्सेप्ट वापरणार आहे. सेल सोप आणि डिटर्जंट याच्यामध्ये ही मिसेलची कन्सेप्ट उपयोगाची पडते. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो आहे आणि तो पार्ट आहे प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स. कोलाइड हाऊ कॅन बी कोलाइड्स कॅन बी प्रिपेअर. कोलाइड हे कशा पद्धतीनं प्रिपेअर केले जाऊ शकतात याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. अँड द फर्स्ट मेथड इज अ केमिकल मेथड. त्यातला फर्स्ट पार्ट आपण डिस्कस करतो इट इज अ केमिकल मेथड. व्हॉट इज अ केमिकल मेथड? केमिकल रिएक्शनचा वापर करून एखाद्या कोलाइडल सिस्टीम जेव्हा बनवली जाते तेव्हा त्याला आपण केमिकल मेथड म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं शेअर केलेल्या आहेत, सल्फर डायऑक्साईड प्लस टू एच टू एस अंडरगोज ऑक्सिडेशन रिएक्शन टू फॉर्म सल्फर, की ज्याच्यापासून आपल्याला एक कोलाइडल सोल सिस्टीम आपल्याला इथं मिळणार आहे, कोलाइडल सोल्युशन इथं तयार होणार आहे. आणखीन एक्झाम्पल इथं दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये रिडक्शनची रिॲक्शन घडती आहे, ए यू सी एल थ्री फॉर्मालडिहाइड वॉटर रिॲक्ट टुगेदर टू फॉर्म अ ऑरम. इथं गोल्डचे प्रेसिपिट तयार होतील आणि त्याच्यापासून जे कोलाइडल सिस्टीम तयार होणार आहे अँड इट इज अ केमिकल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स. लास्ट एक्झाम्पल तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, एफ ई सी एल थ्री अंडरगोज हायड्रोलायसिस टू फॉर्म एफ ई ओ एस थ्राइस. आणि हा जो एफ ई ओ एस थ्राइस आहे इट विल फॉर्म पार्टिकल्स ऑफ द कोलाइड्स अँड वी गेट द कोलाइडल सिस्टीम. नेक्स्ट पार्ट प्रिपरेशन ऑफ कोलाइड्समध्ये एक फार महत्त्वाचा पार्ट दिला की ज्याच्यामध्ये आपण कोलाइडल सोल प्रिपेअर करू शकतो आहे अँड इट इज द इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन अँड इट इज द ब्रेडिग्ज आर्क मेथड. याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर याच्यामध्ये करणार आहे डिसइंटिग्रेशन आणि ते डिसइंटिग्रेशन असणार आहे इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशनचा वापर करून जेव्हा एखाद्या प्रकारचं कोलाइडल सोल बनवलं जातं तेव्हा त्या मेथडला आपण म्हणणार आहे ब्रेडिग्ज आर्क मेथड. व्हॉट इज ब्रेडिग्ज आर्क मेथड? याच्यामध्ये काय केलेलं आहे तर ह्या डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं वॉटरचा एक वेसल ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये वॉटर आहे आणि इट इज अ सराउंडेड बाय आईस. याला आईसनं सराउंड केलेलं आहे. याच्यामध्ये काही इलेक्ट्रोड इमर्स केले आहेत, हा एक आणि हा एक. हा मेटल इलेक्ट्रोड आहे, इट मे बी अ गोल्ड, इट मे बी अ सिल्वर ऑर इट मे बी ऑफ प्लॅटिनम. गोल्ड सिल्वर किंवा प्लॅटिनमचा इलेक्ट्रोड याच्यामध्ये इमर्स केलेला आहे. हाय पोटेन्शियल याच्यामध्ये अॅक्रॉस आपण क्रिएट केलेला आहे. आणि जेव्हा इलेक्ट्रिकल आर्क इज स्ट्रक इन बिटवीन टू दॅम, या दोन इलेक्ट्रोडच्या दरम्यान जेव्हा एक इलेक्ट्रिक आर्क स्ट्रक केला जाईल तेव्हा तिथं दोन गोष्टी घडणार आहेत. एक असणार आहे वेपरायझेशन अँड देन आफ्टर लगेच तिथं होणार आहे कंडेन्सेशन. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, बघा इथं पहिल्यांदा इलेक्ट्रिकल आर्क स्ट्रक केल्यानंतर तिथं जो मेटल असेल, मग तो गोल्डचा असेल सिल्वरचा असेल किंवा प्लॅटिनमचा असेल,
त्याचं पटकन वेपराइजेशन होणार आहे. आणि इथं वॉटर आहे, इट इज सराउंडेड बाय आईस, दॅट्स वाय इट इमिजिएटली अंडरगोज कंडेन्सेशन. आणि त्याच्यातून सॉलिड पार्टिकल याच्यामध्ये तयार होणार आहेत की जे कोलाइडल पार्टिकल म्हणून आपण सांगणार आहे, अँड इट्स द कोलाइडल सोल्युशन. आणि त्यावेळी तिथं आपल्याला कोलाइडल सोल्युशन तयार झालेलं लक्षात येणार आहे. तर इथं मी रिपीट करतो की व्हॉट इज द इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन ऑर व्हॉट इज द ब्रेडिग्ज आर्क मेथड. इन ब्रेडिग्ज आर्क मेथड देर इज अ फर्स्ट वेपरायझेशन अँड देन आफ्टर इट अंडरगोज कंडेन्सेशन. पहिल्यांदा वेपरायझेशन होणार आहे आणि नंतर कंडेन्सेशन होणार आहे. की ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतो आहे गोल्डचं, प्लॅटिनमचं किंवा सिल्वरचं, जर कोलाइडल सोल आपल्याला बनवायचं असेल तर त्यासाठी ही मेथड आपण वापरू शकता. याच्यामध्ये आपण काय करतो आहे, इन दिस मेथड इलेक्ट्रिक आर्क इज स्ट्रक बिटवीन इलेक्ट्रोड्स ऑफ मेटल इमर्स्ड इन अ वॉटर. म्हणजे वॉटर आहे इथं मीडियम म्हणून काम करणार आहे, आणि हे जे दोन इलेक्ट्रोड आहेत ते गोल्डचे, सिल्वरचे किंवा प्लॅटिनमचे, ते त्याच्यामध्ये इमर्स केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक आर्क स्ट्रक केलेली आहे. आणि इलेक्ट्रिक आर्क स्ट्रक केल्यानंतर इंटेन्स हीट वेपरायझेस द मेटल. हा जो मेटल असेल त्याचं लगेच काय होणार आहे, वेपरायझेशन होणार आहे. आणि जे वेपर्स तयार झाले दे आर कंडेन्स्ड बॅक टू फॉर्म कोलाइडल सोल. इथं आपल्याला कोलाइडल सोल अशा प्रकारची एक कोलाइडल सिस्टीम मिळालेली लक्षात येईल. अँड इट इज द ब्रेडिग्ज आर्क मेथड. दिस मेथड इज अ पर्टिक्युली यूज टू प्रिपेअर कोलाइडल सोल्स ऑफ गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम. याचे जर आपल्याला कोलाइडल सोल बनवायचे असेल तर त्यासाठी ही मेथड उपयोगाची पडते. लास्ट पॉईंट आपण इथं डिस्कस करणार आहे प्रिपरेशन ऑफ कोलाइडल सिस्टीमच्या बाबतीमध्ये. अँड इट इज द पेप्टायझेशन. व्हॉट इज पेप्टायझेशन? तर पेप्टायझेशनमध्ये फर्स्ट पॉईंट आपण घेतो आहे की ड्युरिंग पेप्टायझेशन प्रेसिपिटेड इज कन्व्हर्टेड इन टू कोलाइड्स बाय शेकिंग डिस्पर्शन मीडियम इन द प्रेझेन्स ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. म्हणजे जर प्रेसिपिटेडमध्ये आपण स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट जर ॲड केला तर आपल्याला त्याच्यापासून जे मिळणार आहे ते असणार आहे कोलाइड्स. आता याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं तर इथं तुमच्या सहज लक्षात येईल की जर एखाद्या सिस्टीममध्ये प्रेसिपिटेट तयार झालेलं असेल तर त्या प्रेसिपिटेटमध्ये काय करायचं तर स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट ॲड करायचा. आणि त्याच्याबरोबर जर त्याचं शेकिंग केलं तर त्याच्यापासून आपल्याला एक नवीन सिस्टीम मिळणार आहे, इट इज द कोलाइड्स. हा जो इलेक्ट्रोलाइट जो वापरला आहे इट इज सेट द पेप्टायझिंग एजंट. मी रिपीट करतो, व्हॉट इज पेप्टायझेशन? प्रेसिपिटेटमध्ये पेप्टायझिंग एजंट जर ॲड केला, पेप्टायझिंग एजंट कोण आहे तर इलेक्ट्रोलाइट आहे, आणि त्याला जर शेक केलं तर त्याच्यापासून जो तयार होणार आहे तो असणार आहे कोलाइड्स. ड्युरिंग दिस प्रोसेस प्रेसिपिटेड ॲब्सॉर्ब्स आयन्स ऑन इट्स सर्फेस. या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं तर हे जे प्रेसिपिटेड असतात त्याच्यावरती इलेक्ट्रोलाइटचे आयन्स डिपॉझिट होतात सर्फेसवरती. आता इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचं, मी एक्झाम्पल मगाशी बोललो सोडियम क्लोराईड, इट अंडरगोज डिसोसिएशन टू फॉर्म एन ए प्लस अँड सी एल मायनस. म्हणजे असे सबस्टन्स की ज्याचं डिसोसिएशन होतं, आयोनायझेशन होतं आणि आपल्याला आयन मिळतात त्यांना आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. हे जे इलेक्ट्रोलाइटचे जे आयन असतील, चार्ज्ड पार्टिकल असतील, हे प्रेसिपिटेटच्या सर्फेसवरती जर जमा झाले तर इट अंडरगोज डिव्हायडेशन टू फॉर्म स्मॉल पार्टिकल्स ऑफ द कोलाइडल साईज अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ कोलाइडल सिस्टीम टेक्स प्लेस. सो दिस इज द लास्ट पार्ट फॉर द प्रिपरेशन ऑफ कोलाइड सिस्टीम. आता आपण काय काय बघितलं तर आता आपण लेक्चरमध्ये प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स हा पॉईंट बघितला. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट डिस्कस केला केमिकल मेथड. इन केमिकल मेथड ऑक्सिडेशन, रिडक्शन, डबल डिस्प्रोपोर्शनेशन, हायड्रोलायसिस, ऑल दीज रिॲक्शन्स आर यूज्ड टू प्रिपेअर द कोलाइड सिस्टीम. त्याचे तीन एक्झाम्पल आपण इथं शेअर केले. नेक्स्ट पार्ट जो महत्त्वाचा आहे, इट्स द ब्रेडिग्ज आर्क मेथड. ॲक्च्युली इट इस द इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनमसारखे जे इलेक्ट्रोड असतील ते इलेक्ट्रोड मीडियममध्ये, वॉटरसारख्या मीडियममध्ये इमर्स केले, इलेक्ट्रिक आर्क या दोघांच्यामध्ये स्ट्रक केला आणि हे जे जो वॉटर आहे ते आईसनं जर सराउंड केलं तर इथं पहिल्यांदा त्या मेटलचं होणार आहे वेपरायझेशन अँड नंतर त्याचं होणार आहे कंडेन्सेशन. कंडेन्सेशन झाल्यानंतर तिथं जे पार्टिकल तयार होणार आहेत इट विल फॉर्म कोलाइडल सोल. नेक्स्ट पार्ट याच्यामध्ये आपण बघितला पेप्टायझेशनचा. वॉट इज पेप्टायझेशन? पेप्टायझेशनमध्ये आपण बोललो की प्रेसिपिटेटमध्ये जर इलेक्ट्रोलाइट ॲड केला तर इलेक्ट्रोलाइटचे जे चार्ज पार्टिकल असतील ते प्रेसिपिटेटच्या सर्फेसवरती डिपॉझिट होतील आणि त्याला ब्रेक करून त्याच्यापासून स्मॉल पार्टिकल जर तयार करतील तर त्यापासून आपल्याला मिळणार आहे कोलाइड्स. सो ऑल दीज थिंग्स आर रिलेटेड विथ द टुडेज टॉपिक. सो थँक्यू फॉर वॉचिंग. इफ देर इज एनी क्वेश्चन यू मे कॉल मी ऑर यू मे मेसेज मी ॲट
4591016 0. Thank you.